मी आहे रेशमा, लव यू जिंदगी या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत ज्वारीचे थालीपीठ। तर ज्वारीचे थालीपीठ बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते मी तुम्हाला सांगत आहे। तर इथे मी एक मीडियम साइजचा बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे, मुठभर इतकी कोथिंबीर घेतलेली आहे, थालीपीठ मळण्यासाठी एक ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि हे थालीपीठासाठी हे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे, दीड कप आहे हे पीठ। त्याचसोबत हा एक चमचा तिखट मसाला घेतलेला आहे, पाव टीस्पून इतकी हळद घेतलेली आहे, दोन चमचे इतकं तीळ घेतलेले आहेत पांढरे तीळ आणि हे अर्धा टीस्पून इतकं जिरं घेतलेलं आहे, अर्धा टीस्पून इतका ओवा घेतलेला आहे, अर्धा टीस्पून इतकं गरम मसाला घेतलेला आहे, मीठ घेतलेलं आहे चवीनुसार, हे थोडंसं चिमूटभर असं सेंधव मीठ घेतलेलं आहे आणि हे धणेपूड आहे अर्धा टीस्पून इतकं। आणि त्याचसोबत आता आपण इथे घेतलेला आहे हा ठेचा आहे, लसूण आणि कोथिंबीर आणि शेंगदाणे हिरवी मिरचीचा ठेचा असा केलेला होता तो घेतलेला आहे। तर आता आपण थालीपीठ बनवायला सुरुवात करूया। त्यासाठी प्रथम मी इथे हे दीड कप इतकं ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे, त्याचसोबत कांदा तो मी घालत आहे याच्यामध्ये, एक कांदा आहे मीडियम साइजचा बारीक चिरलेला, कोथिंबीर मुठभर इतकी, हा ठेचा तो देखील मी हा टाकत आहे आणि हे सगळं जिन्नस यामध्ये घालत आहे। आता याचा आपण गोळा मळून घ्यायचा आहे, पीठ मळतो तसं पण जरा सैलसर मळायचं आहे। तर आता मी याचं पाणी घालून पीठ मळून घेत आहे। तर हे बघा थालीपीठासाठी मी पीठ मळून झालेलं आहे। आता आपण त्याचे गोळे करून घेऊया, पण तत्पूर्वी आधी त्याला आपण थोडा तुपाचा हात लावून घेऊया। हे बघा आता मी इथे तूप घेतलेलं आहे, ते लावते एक चमचा इतकं तूप, याला लावून घ्यायचं आहे। आपल्या त्या पिठाचे पाच गोळे असे मीडियम आकाराचे तयार झालेले आहेत। आता आपण याचे थालीपीठ थापून घेऊयात। इथे मी अशी प्लास्टिकची एक पिशवी घेतलेली आहे आणि त्याच्यावर मी आता हे थालीपीठ थापणार आहे। त्यासाठी आधी ह्या प्लास्टिकच्या पिशवीला पहिलं पाणी लावून घ्या। थापून घेऊया आता आपण थालीपीठ, थोडासा पाण्याचा हात लावून आणि थोडस हाताला तूप लावून थालीपीठ थापायचे आहेत, म्हणजे ते निघतात पटकन, नाही तर ते निघत नाही, चिकटून राहतात हे प्लास्टिकला। जास्त पण जाड नका करू आणि जास्त पण पातळ नका करू, मध्यम आकारावर असे करून घ्यावा आणि तवा गरम आहे, आता हे आपण काढूयात। थालीपीठ
करून देखील थोडंस तो आणि थोडी बदली खरपूस भाजून घेऊ. पुन्हा याला थोडस तुपाचा हात लावून याला थापून घ्यायचं आहे. हे फक्त यावरून ना निघताना प्रॉब्लेम होतो. भरपूर महिला काय करतात, हे रुमालावर करतात आणि हा रुमाल असा घेऊन असा हा तव्यावर टाकून देतात असा आणि मग तो वरून त्याला पाण्याचा हात लावून असा तो रुमाल काढून घेतात. तेही चांगलं आहे, तेही सोपं आहे कारण की रुमालाला पण चिकटत नाही मग हे खाली पेट. पण मी जास्त करून प्लास्टिकवरच करत असते. आता हे थालीपीठ झालेलं आहे शेकून दोन्ही बाजूनी. आता आपण याला उतरून घेऊया. दुसरा आता घालूयात आपण थालीपीठ. तर हे अशा पद्धतीने तयार झाले आपले ज्वारीचे थालीपीठ. पौष्टिक असे थालीपीठ आहेत हे आणि डब्याला न्यायला देखील खूपच चांगले आहेत. सकाळच्या नाश्त्यासाठी देखील खूपच चांगले आहेत. याच्यासोबत मी ठेचा दिलेला आहे. याच्यासोबत लोण्याचा गोळा देखील खूपच चविष्ट लागतो. त्यासोबत दह्यासोबत देखील थालीपीठ खाल्लं जातं. हिरव्या चटणीसोबत देखील मी इथे ठेचा दिलेला आहे आता. तर तुम्हीही असं थालीपीठ घरी बनवा आणि तुमचे अनुभव मला नक्की सांगा. तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. जर चॅनलवर कोणी नवीन असेल तर अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि तुम्हीही आनंदी रहा, इतरांनाही आनंद द्या आणि म्हणत रहा लव्ह यू सिंधी.